मागे उभं आहे. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आपण जे माझी माती माझा देश म्हणजे मातीला नमन वीरांना वंदन यानुसार आपण हा उपक्रम नाशिक महापालिकेतर्फे आयोजित केलेला आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार स्वतः इथे माननीय उपायुक्त विजय कुमार मुंडे सर आपले इथे आलेले विभागीय कार्यालयात योगेश कमोजी पण आहेत जनसंपर्क अधिकारी आणि आपण इथे हा जो आपल्या शाळा क्रमांक 26 असो 30 असो 31 असो स्वारबाबा नगर यातील या चिमुकल्या बालवीरांनी आणि शिक्षकांनी मिळून जो अमृत कलश तयार केलेला आहे तो आपण इथे जनप्रबोधन रॅली करत इथे महापालिकेच्या या विभागीय कार्यालयात आणला आहे सर्वांनी. आता तो कलश आपण सर्व इथे माननीय उपायुक्त मुंडे सर यांच्याकडे सुपूर्द करू. हा कलश मग नंतर परवाला आयुक्त महोदयांमार्फत पुढे हा कलश आपला दिल्लीला जाणार आहे. तर आपली तात्पुरती सर्व वीरांनी किंवा बाल सर्व गोपाळांनी आणलेली ही माती दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि याच्यानुसार आपल्या सर्वांमध्ये सुद्धा या मातृभूमीबद्दल आपल्या मनात निष्ठा निर्माण व्हावी हा या उपक्रम तसेच ज्यांनी या देशासाठी आहुती दिली त्या वीरांनाही नमन व्हावे यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. तरी मी आता सर्व विद्यालय माननीय उपायुक्त सरांकडे परवाने विभाग या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. कमी वेळात आपण या रॅलीचं नियोजन केलं. मी मुंडे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन करण्या अगोदर मी मॅडमला विनंती करतो की या मुलांकडनं आपण पंचप्राण शपथ या ठिकाणी सर्वांनी विकसित भारत का लक्ष्य गुलामी से हर आई से मुक्ति अपनी विरासत को हर एकता और एकता नागरिकों में कर्तव्य की भावना. अब हम शपथ लेंगे. मैं शपथ लेता हूँ कि विकसित भारत के निर्माण में अपनी भागीदारी निभाऊंगा. मेरी मिट्टी
आमच्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्व हे बालगोपाळ समावेश झाले आणि त्यांनी आपली माती ही दिल्लीला पाठवण्यासाठी इथं जमा केलेली आहे. निश्चितपणे ही जी माती आहे ही देशभरातून माती दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी एक मोठं अमृत उद्यान साकारणार आहे आणि या अमृत उद्यानासाठी जो सर्वांनी हातभार लावलेला आहे तर तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने लाईफ मिशन म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या अंतर्गत हा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशी गोष्ट आपल्याला करायची आहे की ज्या आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीमुळे पर्यावरणाला कुठलाही धोका पोचता कामा नये आणि त्यातून पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी आपण प्रत्येक जे पाऊल उचलणार आहे हे पर्यावरण संरक्षणासाठी उचलणार आहोत. जसं की आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो आणि ब्रश करताना नळ चालू ठेवतो पण त्या ठिकाणी जर आपण पाणी वाचवलं तर ही पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आहे. त्याचबरोबर घरातून किंवा रूममधून बाहेर पडताना विजेची गरज नसताना वीज बंद करणे, पंखे बंद करणे या पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्याने आपल्या पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. त्याचबरोबर आपण जेवण करताना ताटामध्ये आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं आणि उष्ण सोडायचं नाही ह्यासुद्धा गोष्टीनं आपल्याला आपलं पर्यावरणाचं रक्षण करता येतं आणि हे रक्षण करणं म्हणजेच आपलं पर्यावरणाचं रक्षण करणं आणि आपल्या पर्यावरणाला सांभाळणं. कारण आपलं जे पंचतत्व आहेत हे पंचतत्व मिळून पर्यावरण होतं आणि ह्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने जर घेतली तर निश्चितपणे पुढच्या पिढ्या ह्या सुदृढ होतील आणि पुढच्या पिढ्यांना पर्यावरण पण तेवढंच आपल्याला भरभरून देईल. निश्चितपणे हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि पर्यावरणाचं रक्षण करावं या उपक्रमास या विद्यार्थ्यांनी फार मोठी चालना दिलेली आहे. त्यांचं अभिनंदन आणि या सातपूर विभागाचे विभागीय अधिकारी यांचेही धन्यवाद की यांनी हा असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि जास्तीत जास्त लोकांकडून माती आपण गोळा केली. धन्यवाद. आमच्या पीचच्या वतीने या ठिकाणी साहेब यापूर्वी आम्ही एकदा छोटीशी रॅली आपल्याकडे सुपूर्द केली होती परंतु साहेब त्यावेळेस बिझी असल्याने आज पुन्हा आम्ही या रॅलीचा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अमृत कलशाचं तुमच्याकडे दान करण्याचा प्रयत्न केला थोडासा. खरं तर आपण सगळ्यांनी आमच्या चिमुकल्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप ठेवली ती आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. पाटील साहेबांनी यापूर्वी मला सांगितलं होतं की सर तुमची शाळा सकाळची असल्याकारणाने मला वेळ देता येणार नाही कारण त्यांच्याकडे दोन शाळेचा दोन विभागांचा चार्ज असतो आणि त्यावेळेस त्यांनी अधीक्षक मुख्य साहेब त्यांच्याकडे आम्ही हा कलश सुपूर्द केला होता परंतु आज पुन्हा आम्हाला मोठ्या संख्येने आणि मोठ्या अधिकारी साहेबांकडे हा कलश देण्याचा जो मान दिला त्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आमचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो.